मित्रांनो नमस्कार, मी संजय सावंत, संजय सावंत यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तर मित्रांनो, जी पूर्वीची जी पद्धत होती नारळ काढायला चढायची, ती जरा आता ती पद्धतीमध्ये बदल झाला आहे। आता अत्याधुनिक जी पद्धत आलेली आहे की ते काय मशीनचं नाव काय, पायफँडल, या पायफँडल पद्धतीने नारळ काढायला चढवलं जातं। तर ही आता आपल्याला ते दाखवणार ती कशा पद्धतीने नारळ काढले जातात या पॅन्डलने वरती झाडावर जाऊन, तर आपण ते आता पाहूया। मित्रांनो, आता जे नारळ काढायची पारंपरिक पद्धत होती, त्यावेळेला नारळ काढायला चढण्याला भरपूर त्रास व्हायचा आणि उंच झाडावर नारळ काही काढणं फार कठीण व्हायचं। तर आत्ता जी पद्धत आलेली आहे, तर ही जी आता मशीन जी आहे, या मशीनचं नाव काय बोलत, रेडको केरला लिमिटेड वाल्यांची पायफँडल, ओके, हा पायफँडल म्हणून ही मशीन आहे केरला वाल्यांची। हां, तुमचं नाव काय, रवींद्र घडवले। हां, आता हे रवींद्र घडवले जे आहेत ना, ते आता ह्या मशीनने वरती जातील। ते कशा पद्धतीने मशीन चालते ते आता आपण पाहूया। राईट आणि लेफ्ट, ओके, अशा पद्धतीने बांधता येईल, अशा पद्धतीत बांधली जाते। हा वायर लूप आहे, या वायर लूप वरती आपला मेन भार जातो तो सगळा ह्या वायर लूप वरती। बरोबर, हा लॉक आहे, हा लॉक केला गेल्यावर थांबल्यावर हे लॉक करायचं। ओके, आता लॉक काढलेलं आहे वरती सरकण्यासाठी। लेपचा पहिला बांधला, आता हा राईट, ओके। वरती गेल्या बघतो आता ते कसे ओळखायचे, पण हॅलो पाणी तयार असतील तर वाचतो नारळ, पाणी तयार नसेल तर नाही वाजणार। आता तुम्ही झाडाला लॉक केले ते, हां मशीन लॉक केली, आता आपण कवा टाकलं, लिक्विड आहे बघा त्या बॅगमध्ये, सुरुवात करते ना, हो आता चढायला सुरुवात करते। हां, हे पद्धतीने अडकवलं जातं। हां, या बरोबर, हे पायामध्ये असं अडकवतो का, बरोबर, आपल्याला जेणेकरून उचलता आलं पाहिजे। हां बरोबर, असे उचलल्यामुळे सैल होते। हां बघा, ही पद्धत आहे या मशीन मार्गे वरती चढण्याची, एकदम सोप्या पद्धतीने, एकदम सोपी, अजिबात काय वाटत नाही आपल्याला, पाठीमागे आपण बॅलन्स आवश्यक म्हणून हे हात नाही सोडायचे, सेफ्टी बेल्ट येतो पण मशीन मध्ये अडकतो ना सारखा सारखा। बरोबर, मी वापरत नाही हे, मस्त एक सोप्या पद्धतीने नारळ काढण्याचा चालू आहे। बघा ते कशा पद्धतीने वरती जात आहेत, ह्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे, पॅन्डल दोन्ही पिना लॉकच्या इथं आहेत ना, त्या मेन लक्ष ठेवलं पाहिजे। बरोबर, जेणेकरून सटकू नये, असं असं पिन मधून ह्या रिपीट मधून हरे पडू नये। हा
बरोबर। तर मित्रांनो पाहू शकता का ते सोप्या पद्धतीने ही मशीन काम करते, कोणताही त्रास न होता। आता हे पहिला एक नारळ काढून टाकलेला आहे, डायरेक्ट झावळीने काढणार का? आधी तयार आहे का? पाणी रवींद्र नारळ नाहीत का रे? नारळ झालेत ना का? काय मशीन तिथे लॉक करून ठेवत आहे का? हां तिथे वरच्या साईडला शाळा आहे का बघा, ते तुमच्या डाव्या हाताला मोठं दिसतंय ते, नाही तुमच्या डोक्याची ते हां नाही ना, ठीक आहे। आता हे वरचे नारळ काढून झालेले आहेत, आता हे खाली कसे उतरतात ते आपण बघूया। खाली आणलं बरोबर। पडण्याची शक्यता असते, तसा नाही होत रे, तसा नाही होत, रिजेक्ट चेंज झाला
एकच फाईन डन रुपये होते. हां चला या पद्धतीने हे नारळ मशीननी वरती जाऊन परत खाली उतरलेले आहेत. तसंच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर ह्या व्हिडिओला तुम्ही शेअर करा, लाईक करा. माझ्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला पण क्लिक करा. धन्यवाद मित्रांनो.